करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर मला वाटतं मी ड्रेसेस दाखवते आणि त्याचं शूट घेत आहे, कारण मध्ये कंटिन्यू काय काय ना काय ना काय ना काय चालूच होतं. ऑर्डर तसेच होते, थोडंसं काम मी बंद ठेवले होते, पाहते मी व्यवस्थित होतं आहे का. तर मी कॉल करते, कारण त्याचा कॉल येऊन गेला आणि मी मीटिंगमध्ये होते. माझ्या असिस्टंटने तिला सांगितलं की त्या बिझी आहेत आणि फोन करतील तुम्हाला. अरे बापरे, कॉलिंग घेते. राखी कदम बारामती. मला नॉर्मल कॉल करून मी कॉलवरती, पण कधीचे तिचे ड्रेसेस शिवून तयार आहेत, पण तिला दाखवायला शिव मला पाठवायचं नाही म्हणून इतकं वेळ लागतो. ती बोललेली पण मला की तुम्ही तसंच पाठवून द्या म्हणून. आधी तिला कॉल करते, नॉर्मल कॉल लागतो आहे का, आणि ती ड्युटीवर असते तेव्हा ती कधी कधी उचलत नाही, कारण ड्रेसेस दाखवल्याशिवाय पाठवणं थोडंसं मला नको वाटतं. हे आता शूट. हां, कुठे आहे तू? मी कॉल करते आत्ता, बघितलं तिने सांगितलं मला. काय मग आता घरी नाही आहे? मी केलंय व्हिडिओ कॉल तर उचलत नाही आहे. मग नेट बंद आहे का? बघ मी कॉल केलाय पूर्ण. तू करतेस का? मी करू परत. ओके, का करू मी? बघू लागतं का? हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम नेट इश्यू. जेव्हा करतो तेव्हा असं असतं, कुठं तर रेंजमध्ये येऊन नाही नाही आलं. दुसऱ्यांचं चाला तिचं सोडून. हा बोल, काय झालं मीना? हा बोल ना, तब्येत कशी आहे? पण तसं अंदाज नाही. माप पाठवलाय का तू? अरे मागे पण शिवलं होतं. ए मी करते तुला एक व्हिडिओ कॉल, येतो मी करते करते. हा ती म्हणायची आया ड्युटीवर आहे. आय शपथ, हे काय शेवटी ड्युटीवरच बोलावं लागतं की काय? आवाज येतोय? अजून तू ड्युटीवर आहे? ठीक आहे, सगळ्यात आधी मी तुला काय म्हणते, होतच नाहीये, गोंधळच होतोय आपला रोजचा, काय ना काय काय ना काय चालूच आहे. आता पण दुसऱ्यांचा कॉल आला तेवढ्यात मी म्हणले नाही तुझं कॉल आहे. ती आता बोली मीटिंग मध्ये होते, बाहेरची होते. तर मी तुला सगळ्यात आधी नवरीवरचा ब्लाउज दाखवते. गडबड नाही व्हायला पाहिजे, कधीचे शिवून झालेत, फक्त दाखवल्यामुळे एवढे राहायला लागलेत. हे बघ, मला वाटतं असंच मी तुला दाखवलंय की नाही लक्षात नाहीये. किती वाजेपर्यंत ड्युटी आहे? मग तिथून किती वेळ लागतं जायला? मग जवळ आहे की? हे बघ मागचा गळा दिसतोय, हे बघ हात आहे, हा एक ब्लाउज आहे आणि आतमध्ये माया भरपूर आहे. तुला अगर टाईट वाटलं तर उसवू शकतेस तू, शक्यतो तर होणार नाही. काय म्हणतेस? हे बघ, एकदम पण जास्त नाही ठेवले, पण आहे भरपूर. हा एक झाला, त्याच्यानंतर हा एक मिनिट, हा दुसरा. ह्याची डिझाईन, मला वाटतं ह्याची डिझाईन वेगळी. तुला असा अंदाज बघितल्यावर लक्षात यायला लागले, होईल ना असं? काय हात टाईट बीट नाही होणार ना? हे बघ, हा हात आहे भरपूर. हा दोन, त्याच्यानंतर हा तू पाहिला नव्हतास, फक्त कपडा पाहिलेला. आणि हात छोटेसे पपवाले सांगितले होतेस ना कदा बहुतेक. हे बघ, म्हणजे तुला अंदाज येईल. दिसतोय? हा आता दिसते. हा समोरचा गळा व्ही ठेवलाय आणि मागून राऊंड. तुझा रेंजचा बहुतेक इश्यू आहे. आणि थांब, त्याच्या खालचं मी दोन्ही तुला सोबत दाखवते. डम्मीला घातलं टॉक. अजून एक आहे तो कलमकारी. हे बघ,
दिसतोय आता काय म्हणते? नाही इलास्टिक एवढं हे नाही, तुला इलास्टिक हवं असेल तर आताही टाकून टाकून देऊ शकते. इलास्टिक हवंय की तुला नाडी हवं आहे आणि हे तर हुक आहे, नाडी आहे हे आहे आणि हे तर हुक आहे, हुक आहे कारण ते इलास्टिकचं ना घट्ट बसलं तर पायात आलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. की तुला इलास्टिकच हवंय सांग, तू आता पण लावू शकते. हा आणि तो दुसरा सेम आहे, आता ते कुठे ठेवलं माहिती नाहीये, बघते. हे झालं त्याच्यानंतर मेन आहे तो आपला वन पीस. रेंजचा इश्यू दिसते राखी, दिसतच नाहीये. हे बघ उभी राहून दाखवू का? नाही नाही हा वन पीस आहे. हे बघ हे बघ, मी असं उंच करून दाखवते. थांबे तुला, त्याचा वन पीस की ह्याचा वन पीस सांगितलेला मी घातल्यावर तुला लक्षात येईल. हे बघ आलं आता तुझं हात बी तुझं हात हे म्हणून इथं लूज वाढतो. हे इथं हे आहे आणि असं आहे आणि ह्याला हे बघ असे हे आहे फ्रील आहे खाली, तर असं पूर्ण आहे. अरे देवा, पण त्याच्यात मी लिहिलेलं हाच ब्लू वन पीस आणि तो रेडचा स्कर्ट असं लिहिलेलं आहे, कारण हे हा हा टॉपला ते दोन्ही मॅच होतं असं ठरलं ना आपलं, ह्याच्यावर हा नाही गेला असता. आलं का लक्षात? ते तू बहुतेक तसं हे केले असेल पण हा त्याच्यावर जातो म्हणून तू कुठं तरी आहेस कट. हे झालं हा थांब. त्याच्यानंतर हा तुझा साडीचा घागरा दिसत आणि हा ह्याची ओढणी पण आले पॅक केले आणि हा ब्लाऊज. ह्याचा तर काय कपडा राहिला नाही. ह्याच्यावरती बघ हा झाला हा झाला आणि हा झाला, म्हणजे तुझे दोन ड्रेस तयार होतील ह्याच्यामध्ये. हा एक ह्याच्यावरती ओढणी आहे, ह्याच्यावर पण तू साईडला ओढणी घालू शकतेस. एका साडीतून हा एक ब्लाऊज आणि हा फक्त ओढणी अशी आहे. हा परफेक्ट झाला आणि काय राहिलं तुझं? एक मिनिट. मेन आहे ती ही बाई साडी कितीला घेतली, कुठून घेतली, एवढे आहे साडीला मागणी. मी किती ठिकाणी सांगितले ही काय साडी मला भेटली नाही, काय हा कलर दिसतोय ग एवढा सुंदर आणि इतका, माझं मन पण होत नाही तुला परत द्यायचं असं झालं. खूप छान दिसतो हा कलर. हे बघ हे बघ हा कितीला घेतला होतास तेव्हा तू? पण हा जो बॉर्डर आहे ना, हा बॉर्डरला जे मोरचं गेटअप आहे ना ते वेगळंच आहे. स्कर्ट आहे ते हे आहे. हा तू लाल कलरच काय विचारत होती? तो वन पीस विचारत होती का? शिफॉनचा जो धनश्रीला दिलाय तो. हा त्याला खूप मागणी आहे, खूप म्हणजे खूप मागणी आलाय. आज तो कपडा येतोय कारण काय झालेलं, तिचं जेव्हा मी शिवले ना तेव्हा मला वाटतं जानेवारी शिवले, त्यावेळेस काय ते असं पीस मीही दाखवले नाही, ती पण दाखवली नाही. मग झालं काय, तो राहिला तो तसाच राहिला. त्या दिवशी सहज ती काय तर कपडे काढून घडी करताना ती वेअर केली, एकदम तिला फिटिंगला परफेक्ट बसलं. लोक सगळे रेट विचारायला लागलेत माझ्या डोक्यातच नाही, आणि त्या दिवशी तिने विचारलं मला हे नव्हतं माहिती की ती व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, पण प्रॉपर असं सगळं सांगणार आहे, ती नंतर कधी तर सांगेल असं वाटलं. मग त्यामुळे मी कुणालाच त्याची किंमत, आणि जो कपडा मागवलाय तो कपडा पण पाहिजे ना पुढे अवेलेबल मला. त्याच्यात उद्या व्हिडिओ येईल, भरपूर कलर आहेत, येल्लो आहे, पिंक, सगळे कलर मिळतात शिफॉनमध्ये. पण मी ज्या क्वालिटीचा कपडा वापरते तो क्वालिटीचा कपडा पाहिजे ना, तसला तर मी शिवून दिले आणि त्याचे धागे दोरे निघाले तर कोण हे करणार आहे. मग तो कपडा काल सगळा आलाय, आता मी तुझ्याशी बोलल्यानंतर जाणार आहे, मटेरियल सगळं जो आलाय ते बघणार आहे, मग त्याचा व्हिडिओ येईल, त्याच्यातला कुठला कलर आवडत असेल तर बघू. पण तो रेड खूप उठून दिसतो काय माहिती, मी आम्ही पण त्यावेळेस सगळ्यांनी
बरेच कलर बघितले, येलो चांगला दिसत होता, आता तुझा साडीचा आहे बघ मँगो कलर, तो पण छान, त्याच्यात प्लेन मध्ये सगळे छानच वाढतात, पण रेड मला वाटतं जास्त उठून दिसतात, आणि त्याच्यावरती तो ऑर्गेन्झा ओढणी ते बऱ्याच जणांनी कुणी कुणी विचारलं, कुणी हे नाही हे केलं, पण रेड ओढणी ते मला वाटतं किमतीनं विचारतच नाही म्हटलं तरी, ज्या दिवशी तिने वेअर केलं त्या दिवशी 15 जणींचं बुकिंग आलं, मी म्हटलं जिथपर्यंत कपडा येणार नाही तिथपर्यंत नाही, मग काल सगळं ते कॉस्ट काढलं मी माझ्याकडे जे शिवतात ते सगळ्यांचं बघितलं, ऍक्च्युली ते 1500 मी तसे ड्रेसेस सेल करते, म्हणजे ओढणी आणि तो टॉप, लेगिन्स का स्वतःच्या मापाचं घेतात सगळेजण, खालचं लेगिन्स नाही, कोणी मागितलं तर कॉटनचं मी आणून देते, मग म्हणजे सगळ्यांना परवडलं पाहिजे, 1500 सगळ्यांना हे होणार नाही म्हणून, मग 1200 ते 1300 बोललेत फायनली, आज ते 1200 ते 1300 मध्ये तो बसतो कुणाच्या मापाचं असू दे, कारण त्याला घेर तेवढाच घेणार आहे, त्याला 3/4 राहणार आहे, ऍक्च्युली तो खालचा बेडिंग आणि जो अम्ब्रेला लुक आहे ना त्यामुळे तो खूप उठून दिसतोय त्याच्या, मग उद्याचा व्हिडिओ बघ तू, मग तुला कुठला दुसरा कलर आवडला तर तुझ्याकडे आहे का रेड कलरचा काय तसा? नाहीये तसा कलर नाहीये, तो टॅमॅटो रेड कलर आहे, सगळ्यांनी सरासरी तो रेडच हे केलाय, येलो बिलो सांगितलं तरी, मग आज व्हिडिओ मध्ये कुठले दिसले तर, आता दुसरे कलर उठून दिसतात हे मीही सांगू शकत नाही ना, कारण धनश्रीने घातलेलं प्रत्यक्षात सगळ्यांनी पाहिलेलं आहे, तो फरक पडतो, काय तुझे ड्रेस आवडले सगळे बघितले काय म्हणतेस? ह्याचं हा मी हिशोब करते सगळे, जसं जमेल तसं डिवाइड डिवाइड करत देत जा, मग आता मी कुरिअर करते, मग तुला परत काय दाखवण्याची गरज नाही ओढणी बिडणीची, हा चालेल, आता मग घरी गेल्यावर स्वयंपाक की डब्बा? नाही स्वयंपाक करून आले दुपारी, असं ब्रेक 8 तासाची ड्युटी असते का? आणि हे काय विचारायचं होतं, काय तर विचार, तुझं चॅनल कसं चाललंय, बोलणं झालं नाही आपलं, पण जास्त येत नाही, शॉर्ट व्हिडिओ येत आहेत, जसं जमेल तसं, नाही वेळ लागतो थोडस सवय होईपर्यंत, मुलं जरा मोठे झाले थोडं फ्री झालो की आपलं मन पण पाहिजे, आपलं मन आणि हे असलं की ते पटकन कसं तरी जमतं, मन असलं की काहीच जमत नाही, हा आपला मेन गोंधळ आहे, बाय पण भारी बघितला का पिक्चर? जाऊन ये जाऊन ये, नाही मी सांगितल्यामुळं तू जॉब कंटिन्यू करायला लागले, सोडा तर होत नाही ना, कारण मला कधी कधी आठवण आले की वाटतं यार मी राखीला उभं सांगितलं का, पण रिकामा राहून पण वेळ जात नाही का? आणि कसं आहे युट्यूब मधून तुम्हाला तेवढं अर्निंग पाहिजे ना, एवढं होईल याची घ्या, ते कसं कोणत्या महिन्यात किती येईल कोणत्या महिन्यात किती येईल काही भरोसा नाही ग, मग हातात लापून घालून कशाला ते हे करायचं, ह्याच्यासोबत ते करणं बरोबर आहे, चालेल तू ड्युटीवर आहेस, मी सगळे पाठवते, पाठवले की मी तुला त्याचं सगळं हे पाठवून देते, हा चालेल, स्कर्टला इलॅस्टिक घाल म्हणतेस? नको ना, नाही हा नाही मी वापरते की स्वतः, मी त्याची शूट केली, तुला पाठवले की माझी शूटिंग बघ की माझ्या व्हिडिओ मध्ये सगळं दिसेल, व्यवस्थित आहे तुझ्या मापानुसारच व्यवस्थित शिवले सगळं, हा चालेल चालेल सर, हा बहुतेक ते कव्हर होतं अंदाज, मी तरी एकदा ट्राय करते कव्हर होतं का बघते, आणि तिथं हुक असतात त्यामुळे ते तोंड उघडणार नाही, कट जिथं असतं ना तिथं घेर जास्त आहे त्यामुळे ते उघडणार नाही तोंड, जसं आपल्या कमरेच्या मापापेक्षा 5-6 इंच जास्तच घेतो त्यामुळे घेर जास्त असतात, परफेक्ट असं जीन्सच्या पॅन्टी शर्ट के स्कर्ट कधी नसतात, थोडेसे लूजच असतात, ठीक आहे चालेल, ठेवू मग परत मी ते पाठवले की तुला फोन करते, तर ही आहे राखी जी बारामतीवरून माझ्याकडे बऱ्याचदा मला वाटतात ब्लाउजेस ते वेलवेटचे हे केलेले ह्यावेळेस खूप सारे आहेत, आणि रोजचा दोघींचा गोंधळ होतोय, ती व्हिडिओ कॉल करते तेव्हा मी नसते, मी करते तेव्हा ती नसते, फायनली आज सगळे तिने पाहिले, तर अशा पद्धतीने तिचे ड्रेसेस आहेत, त्याचे व्हिडिओ तुम्ही सेपरेट बघतील, आधी बघतील नंतर बघतील काही माहिती नाही, पण आत्ता हा सगळं गाबडा आवरते कारण मला ते कपड्यासाठी जायचं आहे, चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.